तर पहिल्यांदा ज्यावेळेला समजलं की शो संपत आलाय, पहिल्यांदा घड्याळात बघितलं आणि अरे बापरे 3 तास झाले पण हे कळालंच नाही. 2025 नंतर कुणाला सांगायला लागणार नाही सौरभ भोसले कोण आहे. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराज, जय शिवराय. थँक्यू. आजी म्हणली पळ, मी 2.5 किलोमीटर लांब आलो, कळलं मी नागडा आलो एका आंब्यासाठी. तो मी गोटी आंबा उडीसा चौकला तर झापकिनी कुई बाहेर. इतकं निखळ आणि खळखळून हसलो की या 4 भिंतीच्या बाहेरचं जे काही जग आहे ते थोड्या वेळासाठी विसरलं होतं. दिदीला कळलंच नाही की परपुरुष शेजारी हाय. दिदीने पहिली टाळी त्याच्या मांडीव दिली. तो 200 होल्ड सारखा बोल लाख 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 संपर्क नसता. मी खूप दिवसांनी एवढं हसलोय. लपवायची गोष्ट अंडरपेन अभिमानानं घातली पाहिजे. MPSC लाईफमध्ये माझं जीवन असं म्हणजे पूर्ण डिप्रेस झाल्यासारखं झालं होतं, पण आज फर्स्ट टाइम नाही काही आल्यानंतर माइंड खूप फ्रेश झालं. केवढा सपोर्ट एकमेकाला पुरुषाचा. नागड्यानं म्हणेपर्यंत अरे म्हणलं उम्या मी मेंटली प्रिपेअर होऊ दे तुला नागडा बघाय. पहिल्यांदा असं काहीतरी शो बघते आहे आणि खूप छान वाटलं, मजा आली आणि माइंड रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. वर्थेड होता खूप. 10वीत असताना माझी एक मैत्रीण झाली. मग पुरुष मैत्रीण झाली 13 वर्ष आधी. खुश होतोय आत्ता भावा तू तवा खुश होताना मी आत्ता खुश. बास सिम्पल आहे. त्यांनी जे सांगितलं ते जगले आणि त्यामुळं असं वाटलं की खरंच त्यांच्यासोबत पण होतो काय असं पण वाटलं की आपल्यातलाच एक माणूस आज पुढं गेला आहे असं वाटलं. मी कॉल उचलला ना 3. पप्पा बी माझाच पप्पा आहे ना. मग आला मला मम्मीचा कॉल. मी मम्मीचा उचलला. बोल की मम्मी. पप्पा म्हणले मी बोलतोय. मी पहिल्यांदाच मी माझ्या मुलाच्या शोला इथं आलो आहे पुण्यामध्ये. त्यावेळेला त्यांचं पब्लिकचं लाईव्हचं आणि जी लावी बघण्याची मजा आहे ते आज मला अनुभव मी स्वतः. अहो तो काय जमाना होता. गावाकडे तुम्ही गेला की प्रत्येक घरात एक वाटी भाजी एक्स्ट्राच बनायची कारण प्रत्येकाची वाटी एकमेकात फिरती. ती जीवन खरं होतं. आता फ्लॅटचं दार बी उघडणार ते लोक. जे स्पेशल्स करताय तर एक सामाजिक जागरूकता पण निर्माण होते आमच्यामध्ये. सो इट्स रिअली नाईस. आणि जवा पप्पा मम्मी रागावत्यात किंवा मारत्यात आजी आजोबा का असावं ती आपली ढाल असते. हे माझ्या नातवाला काय करायचं नाही. ती जी ऊब असते ती जी भिंत असते. असं आहे की माणसाला खूप जास्त हसू येतं पण तितकंच काही गोष्टी रिलेट होतात तेव्हा रडायला येतं. खूप 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 रिलेट होतं. अहो काका तुमच्या पोराला पायाला हात लावायचा मिठी बी मारायची पण ह्या समाजानं अलाउड केलं नाही. तुमच्या पायाला हात लावाय भीती भेटतंय म्हणून वरच्यावर गुडघ्या पडतो नमस्कार करते. जर तुम्ही त्याला लिबर्टी दिली ना तुम्हाला मिठी मारून सोडायचं बी नाही ते. ओके ह्या समाजानं सांगितलं नाही. पहिल्यांदाच आलो शोला आणि त्यात बी एवढं भारी कन्सेप्टला मला भेटली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सरांची. आणि आपल्या आधीचं बघा पांढऱ्या टोप्या लक्षात घ्या. जोपर्यंत तुमच्या गावात पांढरे लेंगे पांढरे शर्ट पांढऱ्या टोप्या आहेत गावाचं गाव पण आहे. 90s kids सोबत जेनजी पण रिलेट करतात बिकॉज आय एम जेनजी. प्रॅक्टिकॅलिटी बघू नका इमोशन बघा. पप्पाच्याच खिशातनं पैसे घेऊन कमवायच्या आधी पप्पाचाच केक कापलाय कारण पैसा नव्हता. असं वाटलं नाही काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि खूप खूप मोठे असे सेलिब्रिटी येऊन बोलत आहेत. आपल्यातला माणूस आहे ना आपल्यातला हसवतोय. ॲक्च्युली ही फिलिंग आहे ना ऑडियन्सला खूप जास्त गरजेचं आहे. आणि शर्ट आणि चड्डी तर ठेवली आहे. चालतंय ना तुला. विचारायला लागतंय बाबा नो. मी दादाचे शो आहेत ना ऑल इमोशनमध्ये बघते. मला कधी सॅड वाटलं कधी हॅपी वाटलं. दादा माझा प्रत्येक इमोशनचा एक सोपी झालेला आहे. बोल सर. गाडी उतिग बसल्यात बर्गे चव्हाण खडस आणि अशी अशी बांधावून ती गॅंग जबासपूर मध्ये नाही का बॉम्ब टाकाय जात्यात. आणि अक्षा म्हणते सौर्या अरे कसलं बोकळ बोकळ वाटते. म्हणलं वारा इकडून येतोय तिकडून जातोय.
सौम्याला ओळखता का? अक्षयला ओळखता का? त्या विहिरीला ओळखता का? त्यांना नागडं बघितलंय का? तरी पण तुम्ही इमेजिन करता, ह्यालाच म्हणता स्टोरी टेलिंग. तुम्हाला माहित नाही पुढं काय होणार आहे तुमच्यावर. असा मराठी माणूस पुढं जातो तर सर्वांनी त्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. माझी एक सर्वांना रिक्वेस्ट आहे, सरांना सपोर्ट करा. हॅलो.